नमस्कार, मी मनीषा बांगर तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे जे वाक्प्रचार आहेत त्याचे 10 क्वेश्चन्स पाहणार आहोत। आपल्याला वाक्प्रचारावर 1 ते 2 तरी क्वेश्चन्स हे विचारले जातात। व्हिडिओ आणि हा DMRT पेपरसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हे आलेले सर्व वाक्प्रचार आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता लवकरात लवकर एक्झाम तुमची येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल। पहिलं बघा आहे दृष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे किंवा दृष्ट लागणे किंवा दृष्ट लागणे, त्याचं सही आन्सर आहे पाहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात येणे। बरोबर आहे, वाक्प्रचार खूप महत्त्वाचे आहेत। 1 ते 2 तरी क्वेश्चन्स विचारला जातो DMRच्या सर्वच पदासाठी मराठी व्याकरण आहे। पुढचा क्वेश्चन बघा, डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? तर डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गर्वाने न दिसणे। डोळ्यावर धुंदी चढण्याचा अर्थ काय आहे? गर्वाने न दिसणे। पुढचा क्वेश्चन, अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता? अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आहे राम नसणे। आपण म्हणतो ना, याला कितीही बोलायचा काहीच उपयोग नाही, म्हणजेच त्याला म्हणतात राम नसणे। म्हणजेच अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार राम नसणे असा आहे। पुढचा, बेर्जेचे राजकारण या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा। बेर्जेचे राजकारण या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे सर्वांच्या संमतीने करावायचे राजकारण, यालाच बेर्जेचे राजकारण असे म्हणतात। त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। बेर्जेचे राजकारण म्हणजे सर्वांच्या सहमतीने करावायचे राजकारण होय। 100 वर्ष भरणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? तर विनाशकाल येणे। 100 वर्ष भरणे म्हणजेच काय? विनाशकाल येणे। 100 वर्ष भरणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ विनाशकाल येणे। आपण असं म्हणतो की आता काय झालेलं आहे, कलियुग, वेगवेगळे युग असतात, त्याच्यामुळे 100 वर्ष भरणे या वाक्प्रचाराचा अर्थच काय आहे? विनाशकाल येणे। पुढचा क्वेश्चन बघा, मुंगी होऊन साखर खावी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। तर मुंगी होऊन साखर खावी या वाक्प्रचाराचा अर्थ आहे विनयशीलपणे चांगल्या गोष्टी होतात। बरोबर आहे ना, आपण म्हणतो ना कधीकधी आपण भांडणाने कुठल्याच गोष्टी होत नाही, पण जर नम्रपणे किंवा विनयशीलतेने सांगितल्यानंतर सर्व गोष्टी शक्य होतात। त्याच्यामुळेच मुंगी होऊन साखर खावी म्हणजेच विनयशीलपणे चांगल्या गोष्टी होतात। पुढचं बघा, हातपाय हलविणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय? तर हातपाय हलविणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ आहे प्रयत्न करणे। हातपाय हलविणे म्हणजेच काय? प्रयत्न करणे होय। म्हणजे तुम्हीच बघा, या परीक्षेला जर तुम्ही अभ्यास केला, हातपाय हलवले तरच काहीतरी होईल, नुसतं झोपून परीक्षेला जाऊन काही उपयोग होणार आहे का? नाही। तसंच या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? हातपाय हलवणे म्हणजेच प्रयत्न करणे। वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? खोडी काढणे। वाटेला जाणे म्हणजेच काय? खोडी काढणे, एखाद्याची खोडी काढणे, स्वतःच त्याच्या वाटेला जाणे, यालाच म्हणतात वाटेला जाणे याचा अर्थ खोडी काढणे होय। पुढचं बघा, प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्यप्रचार वेळ का? विसंगत विचारला आहे या अर्थाच्या, विसंगत या अर्थासारखाच नाही विचारलेला आहे। अर्थासारखा जर विचारला असता तर त्याचं उत्तर आलं असतं श्री गणेशा करणे, परंतु त्यांनी विसंगत विचारलं, त्यामुळे त्याचा अर्थ आहे इतिश्री करणे। आणि इतिश्री करणे याचा अर्थच काय? शेवट करणे, म्हणजे त्याच्या विसंगत, प्रारंभच्या विसंगत, म्हणजेच विरुद्धार्थी त्यांनी विचारलेलं होतो। व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हे सर्व क्वेश्चन्स बघूनच तुम्ही एक्झामला जा। त्याच्यानंतर, मुठीत असणे या वाक्प्रचाराचा अचूक वापर करा। मुठीत असणे या वाक्प्रचाराचा अचूक वापर करा। मुठीत असणे या वाक्प्रचाराचा अचूक वापर करा। तिचा नवरा तिच्या मुठीत आहे। बरोबर, मुठीत असणे म्हणजे एखाद्याला आपण मुठीत ठेवतो, आपल्या तालावर नाचवतो, अशा प्रकारचा अर्थ इथं विचारला होता। आपण 10 वाक्प्रचार बघितलेले आहेत आणि हे DMER च्या सर्वच परीक्षे पदासाठी उपयुक्त आहेत। चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अभ्यासाला लागा। थोडेच दिवस आहे, दिवस रात्र मेहनत करा, यश तुमच्याच हातात आहे। चला, सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।